आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. काम होत त्याचं, कुणाचं वाईट केलं नाही. काय करणार माझ्यासाठी माझा डोंगर होता तो काय करू. सोलापूर हैदराबाद ओढवर रसिक बार जवळ रविवारी टेम्पो व दुचाकी गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झालाय. विश्वनाथ बाबरे वय वर्षे 40 राहणार बुधवार पेठ असं मयत झालेल्या इसमाचं नाव आहे. विश्वनाथ बाबरे हे हैदराबाद ओढवर एका हॉटेलमध्ये वस्ताद म्हणून काम करत होते. रविवारी त्यांचा अपघात झाला. त्यांना सुरुवातीला मार्कंडे रुग्णालय व नंतर स्विल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचार सुरू असतानाच स्विल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुर्दैवाने मृत्यू झालाय. नातेवाईकांनी स्विलमध्ये एकच आक्रोश केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी केली आहे. तर मयत विश्वनाथ बाबरे यांच्या मित्रांनी शासनाकडून मयत विश्वनाथ बाबरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मयताच्या पश्चात आई पत्नी तीन मुले असा परिवार आहे. चंद्र लक्ष्मण बाबरे. काय झालंय? माझ्या बाळाचा ऍक्सिडेंट झालाय, कामाला निघाला होता. काय नाव? विश्वनाथ लक्ष्मण बाबरे. कुठं झालाय अपघात? नाही ते हैदराबाद रोडला. काय काम करत होता? त्याने आचार्य म्हणून होता, कामाला जात होता. कामाला अजून पुढं काम होतं दिसतंय त्यांचं. ते हॉटेल तर इकडं जास्तोर अर्ध्याच रस्त्यात झालंय तसं ऍक्सिडेंट. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला कसं कळालं नव्हतं, आम्ही घरात बसलो होतो. मग एका माणसाचा फोन आला घरी, म्हणजे माझ्या त्याच्या बायकोच्या मोबाईलवर. तिला सुट्टी होती, तिनं पण त्या कामाला जाते दवाखान्यात. मग आल्यावर ते लेकर घाबरून घरात मम्मीला दिली ती त्याच्या. मग मी घरात ना ऐकलं काय झालं म्हणून. ऐकून मी बाहेर आले, मला कळ मारलेलं जोर असं घाबरून, मला धक्का बसला. मग मी तिथंच बसले. मला मला जायचं होतं, कोशिश होईना मला. ह्याने गेले दोघं माय लेकरं गेले, माझा मुलगा गेला, म्हणजे बहिणीचा मुलगा त्याच्या. तिघं जण गेले, मला जाता आलं नाही. मग गेल्यावर मग परत गेल्यावर तिथं त्या म्हाताऱ्यानं गेल्या. ते फोन आल्यावर त्याच्या पत्त्यावर आल्यावर त्यांनी ॲडमिट केले दिसतंय. ॲडमिट केल्यावर मग गेले, मला वाटलं जरा लागलं असेल. गेलेच त्याला जाऊ दे, त्यांना पाठव. त्याला मला चाला येत नाही, करा येत नाही, घाबरून मी तिथे पेंगाळून बसले. मग नंतरनंही मुलगा माझा गेला गवतं म्हणून नातू. मग त्यानं म्हणला दुसऱ्याच्या शेजारच्या मोबाईलवर त्यानं फोन केला. ते सगळं लटंबळं आलं माझ्या घरी. ऍक्सिडेंट झालंय, ऍक्सिडेंट झालंय मला पहिलंच माहित होतं. वय बाबा म्हणलं आणि गेलाय गौतम म्हणलं. आणि त्याच्या मित्राला सांगितलंय, मला माहित आहे म्हणलं. रुग्णालयात दाखल गेलं. रुग्णाला त्या माणसानेच केलंय. त्यांचं पण ऍक्सिडेंट झालं ना, ते म्हातारा वाचला. त्याला थोडं लागलं होतं, ते इकडे इकडे बघितला, त्याला काय दिसलं नाही. मग ही म्हातारा म्हणला चला आता मी वाचला, आता मीच घ्यायला उचलून रिक्षा पकडून ह्याला घालून घेऊन जावं. ते म्हातारा घेऊन गेलंय, त्याला म्हातारा घेऊन जाऊन त्याचं सगळं तिथं सांगितलं काय ते केस पेपर काढलंय. लास्टला मग बायकोला फोन केलाय, ते सापडल्यावर मोबाईलचा पत्ता. मग ही गेली बायको. तुमचं बोलणं झालं का मुलाशी? कायच नाही, काय नाही. मग गेलो, माझा मुलगा नातो मला बोलून घेतला. आहे तो पहिलं पळ म्हणला आणि मामाला लय मामा बे सुद्धा आहे म्हणला. डोळे पण उघडत नाही का नाही. तीन मुलं आहेत, तीन मुलं दोन मुली आहेत. मग त्याने गेल्यावर मी सांगटार गेले तर आम्हाला जाऊ पण देत नव्हते. ते सगळं थंडगारच पडलेलं. ते तवाच गेलता माझा लेख. पण आम्हाला शिवीला नंतर सांगते की मी मग नंतर एक दिवस ठेवलं. आम्ही नगरसेवककडे गेलो. नगरसेवकनं म्हणला तुम्हाला आता आम्हाला गेल्या गेल्या म्हणाले 25,000 रुपये भरा. मग आता आम्ही परिस्थितीत एक तर बाहेर ऍक्सिडेंट झालेला, एक हे तर करून खाणार माणूस. माझे दोन मुलं तर करून खायला बंबईला येते. मग मी माझा मुलगा आणि ते दोघं जण राहत होते. त्यांनी जेव्हा संध्याकाळी आणि तेव्हा ते सकाळी आम्ही ते शिजवून खायचं अन्नधान्य. पैसा पाणी तर नको का आम्हाला दवाखान्याला, मोठ्या दवाखान्याला. मग ते मग चंदनशिवे दादा आम्हाला घेऊन गेला. त्यांना बोलवलं आम्ही. मग त्यांनी आम्हाला 25,000 रुपये भर म्हणले. मग भर म्हणल्यावर मग आम्ही दादाला बोलून घेतलं. आम्ही गरीब परिस्थिती, आम्ही 25,000 रुपये आम्ही कुठनं भराव. मग दादाला बोलल्यावर त्यांनी म्हणले आता तुमची परिस्थिती त्रास आहे म्हणला मावशी. आणि मी सगळं व्यवस्थित करतो म्हणलं. आणि आपण शिवेलचं डॉक्युमेंट शिवेलला पाठवू म्हणला. त्यांनी काय ते काढले त्यांचं, ते फोटो बिटो काढले माझ्या मुलाचं. तिकडे कधी आणलं होते शिवेलला? परवा दिवशी रात्री, म्हणजे त्या दिवशी रात्री, त्या दिवशी वारलं. मग
आता सकाळी सांगितलंय पण गेलाय तर त्यांनी त्या दिशेचं आम्हाला झाकून ठेवलंय, मी त्या दिशेचं ओळखलं होतं. तर मी काय म्हणलं आता हे माझा बी पोराचा प्रयत्न झाला तर उलट सुलट माझ्या लेकाचा जीव वाचील. पण मी काय नाही बोलले, मी तेव्हाच ओळखले, तेव्हाच गेलेला आहे माझा. काय मागणी आता काय? माझी मागणी आहे ना, जसं माझा लेकाचा पण जीव गेलाय, माझा लेकाचा जीव गेलाय ना, त्याचा त्या ड्रायव्हरचा पण जीव झालाच फाजील. माझ्या कसं लेकराचा आहे ना, माझी लेकरं आता बारकी बारकी लेकरा, ती माझा मुलगा 40 वर्षाचा आहे. मग त्यांचं खायचं फेळचं दिवस आहे, त्यांचं वैभव त्यांच्या लेकरावाचं शाळा शिक्षणचं बघायचं आहे. मग मग त्या लेकरावाचं शाळाची पुरगी आहे, तीन मुलं आहे ती. मग त्या मुलाचं काय व्हायचं ते सांगा, ते काय व्हायचं त्यांच्या औक्षाचं काय व्हायचं ते आम्हाला सांगा. ते न्याय पाहिजे म्हणजे आम्हाला पाहिजे. विश्वनाथ बाबरे हा हुतकरू आणि प्रामाणिक मुलगा होता. तो कष्टकर होता, लहानपणापासूनच तो काम वगैरे करणारा मुलगा होता. तो कामावर जात असताना काय रॉंग साईडनी गाडी आली आणि काय तिघा चौघा टू व्हीलरला अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर माझी एवढीच विनंती आहे प्रशासनाला की त्यांच्या मुलं वगैरे लहान आहेत तर मुलांना न्याय मिळवून द्यावा. जो काय शासनाकडून जेवढं होईल तेवढी त्यांच्या घरच्यांसाठी मदत व्हावी हीच माझी विनंती आहे. आणि जो तो ड्रायव्हर आहे त्याला वाहन कायदा नियमाप्रमाणे त्याला जास्तीत जास्त शिक्षा लागावे, जेणेकरून पुढं असं कोण करू नये. कारण एखाद्या घरचा करता करता गेल्यावर काय होत असते परिस्थिती समोर आहे तुमच्या, अक्षरशः हातावर पोत आहे, पोट आहे यांचं. आता पुढं काय होईल तेच लोकांमध्ये चर्चा चालू आहे आणि सर्वे दुःखी आहे. आणि पूर्ण यामध्ये मिलिंद नाही, शासन तर करावीच लागेल मदत, कारण करता धरता वगैरे कोण नाही. आणि पूर्ण मिलिंदनगर या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे घरच्या. धन्यवाद. हां, मी अतुल बाबरेची बहीण आहे. आम्हाला मुंबईला होते, मी मला पण माहीत नव्हतं. माझ्या मुलाने फोन केलेला मला की असं असं मामाचा ॲक्सिडेंट झालं आहे, तू ये. त्यांनी पण मला एवढं काही सांगितलं नाही, कारण की त्यालाच माहीत नव्हतं काय झालं ते, कारण की डॉक्टर लोक त्यांना दाखवत नव्हते. तशीच मी गाडीला बसले रात्रीच्या गाडीला बसून काल सकाळी आले. जशी आले तसे आम्ही हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला आले आतमध्ये का ते सोडत नव्हते. थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर ना आम्ही बघतो फक्त हे चालू होतं. हां, फक्त हे चालू, जसं आज होतं ना आत्ता पण चालू होतं, तसं ते काल चालू होतं. आम्ही त्यांना बोलले, बाजूला एक पेशंट होता, त्या पेशंटची सलाईन बंद होती आणि हातातून त्याच्या रिटर्न रक्त जात होतं. आम्ही काय केलं, व्हिडिओ बनवत होतो आम्ही. तेवढ्यामध्ये एक वॉर्ड बॉय आला, तो बोलतो व्हिडिओ वगैरे बनवू नका. आमच्या हातातून मोबाईल घेतला, मोबाईल चेक केला, पण त्याला काही निघालं नाही, कारण की आम्ही फक्त बनवायला घेतला होता. लक्ष दिले नाहीत सिव्हिलमध्ये. परवाच्या दिवशी रात्री लक्ष, हा रविवारी. काय काम करत होता? माझा भाऊ हॉटेलमध्ये काम करत होता, आचारीचं काम करत होता. तो कामासाठी तो घरातून निघाला होता. अपघात दुसऱ्यांनी केलेला आहे. मी एवढंच बोलू शकते, बाकी काय नाही. माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे, मी एवढंच बोलू शकते. कारण की माझ्या घरची परिस्थिती एवढी बेकार आहे ना. आम्ही ज्या दिवशी आले त्या दिवशी घरामध्ये अन्न नव्हतं. मी थोडंफार सामान आणून मुलांना खायला करून घातले. मी फक्त माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे, मी एवढी मदत मागते. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.